शरीरातील उष्णता कमालीची पटकन कमी होते. आणि उदाहरणार्थ हातापायची जळजळ होणं, शरीराची आग होणं, डोळ्याची जळजळ होणं, तळपायची आग होणं, डोक्यामध्ये पण कधीतरी आग होते, पोटामध्ये आग होते, छातीत आग होते, ही सगळी लक्षणं ह्या शतप्लसची सकाळ संध्याकाळच्या उपाशीपोटी अर्धं टोप त्याच्यावर, त्याचं झाकण जे आहे ते अर्धं झाकण आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून जर म्हणजे मी आज गेले महिनाभर घेतलीये तर मला त्याचं 2-3 दिवसातच ते मला त्याचा गुण आला आणि मला जाणवलं की मी खूप एनर्जेटिक झालीये, माझी आग कमी झालीये. अरे वा. माझे तळपायाची आग कमी झालीये, नाही तर मला पोटाची आग, अंगाची आग मला वर्षानुवर्ष माझ्या शरीरामध्ये शिरली होती. कुठल्याही आयुर्वेदिक औषधाने, घरगुती औषधाने ती कमी होत नव्हती. मला अनेक घरगुती औषधं माहिती आहे पण त्याचा काही त्याचा परिणाम होत नव्हता. पण या औषधाचा मिरॅकल झाल्यासारखा माझ्या शरीरावर अतिशय सुरेख परिणाम झाला. ओके. की अतिरिक्त जी उष्णता असते शरीराची हे औषध बाहेर फेकतो. युरिनचीच जळजळ होती, त्याचं पण मला जरा 8-10 दिवस लागले पण त्याची पण जळजळ कमी झाली. अरे वा. आमच्या वयस्कर लेडीजमध्ये हा त्रास जास्त असतो आणि तो जनरल असतो. ओके. शतप्लस त्याला वरदान औषध आहे. हे श्रीयुत गायकवाडांनी अतिशय मोठे उपकार केलेले मानव जातीवर. बर. की कायमचं त्यांचं औषध जगभर हे रिकग्नाइज व्हावं असं मला वाटतं. अरे वा. आणि ते होईल मला खात्री आहे कारण ह्याचे गुणच तसे आहेत. माझ्या नातवाला एक 4 दिवसापूर्वी अचानक कसं एक डोळा लाल झाला, थोडीशी अंगामध्ये कसकस आली, नंतर शरीर दुखायला लागलं, अंगदुखी चालू झाली. बर. मग माझ्या मुलीने लगेच होमिओपॅथीकडे गेली, होमिओपॅथीचं औषध त्याला दिलं आणि मला त्या दरम्यान म्हणजे त्याला औषधाची पुडी दिली. पण त्यांनी टेस्ट करायला सांगितले करोना टेस्ट म्हणून. पण मी म्हटलं थांब, आपण म्हटलं शतप्लस 4 दिवस 4 वेळेला टोपण भरून हे औषध घ्यायचं, 100% करोना बरा होतो. आणि त्याचा मला अनुभव आला दुसऱ्या दिवशी, माझा नातू टुणटुणीत झाला, त्याला कुठली लक्षणं नाही. मला म्हणे हे कुठे काय, मी छान आहे असं त्याने मला उत्तर दिला. कारण हे अत्यंत लाभदायी ह्या हल्लीच्या सध्या परिस्थितीला हेच औषध, एकमेव औषध करोनावरती मात करू शकतं हे मी 100% तुम्हाला सांगते. बहुगुणी बहुमोली औषधे. आणि कोरोनासारख्या ह्याच्यावरती जर वॅक्सिन पेक्षाही असरदायक ह्याचा म्हणजे डायरेक्ट इफेक्ट आहे. वॅक्सिनची तुम्हाला जर वाट पाहावी लागते, ह्याची तुम्हाला वाटे पाहावी लागत नाही.